पहिली लढत दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. ई ग्रुप आणि आज धमाकेदार सामने पाहायला मिळतील. टॉस केला जातो रुपेशजी फडके आणि पद्माकरजी फडके यांच्या शुभ हस्ते पहिली मॅच. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग नियम आहे. 12 खेळाडू कंपल्सरी ड्रेसिंगमध्ये पाहिजेत. जरी 12वा कंपल्सरी ड्रेसिंगमध्ये नसेल तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. 12वासाठी कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. फडके साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोघांनी यायचंय दोन पाहुणे. स्पर्धेचा नाणेफेकीचा कॉल आपण पाहतो. हेड अँड टेल, 5 शतकांची लढत, मॅच ऑन. मात्रन संघ टेल इज कॉल हेड. सचिन 11 मात्रन संघ टॉस गमावलाय, परंतु आरसीसी भगतवाडी टॉस जिंकला. निर्णय बॅटिंग. सुंदर असं मैदान आहे, तुम्हाला आयोजन कसं वाटलं? दमदार आमदार चषक खूप छान आहे, पहिल्यांदाच खेळतोय इथं पण आम्ही. खूप छान आयोजन. निश्चित तुम्हाला शुभेच्छा. बॅटिंग घेतली मातरन संघात. तुम्ही जर टॉस जिंकला असता गोलंदाजी घेतली असती आणि गोलंदाजी मिळाली असं म्हणणार वावग ठरणार नाही. नाही, आम्हाला पण बॅटिंगच बघ होती, पोराही सांगितलेलं तर बॅटिंग करू पहिले. दोन्ही संघ बॅटिंगच्या मागे आहेत असं पहिल्यांदा मी तर पाहतो, कारण मोस्ट ऑफ गोलंदाजी ग्रामीणमध्ये घेतात. कारण काय, कारण काय असेल, तुम्हाला बॅटिंग का हवी होती? आमची पोरं कुठेही बॅटिंगच पहिली करतात. तुम्हाला कसं वाटलं आमदार चषकाचं दमदार आयोजन, खेळपट्टी आणि तुमचं माथेरानचं डोंगर समोरून दिसत आहे, तिथून तुम्ही आलात, काय म्हणाल, कसं वाटलं आयोजन? आयोजन तर चांगलंच आहे, कारण आता सलग 2 वर्ष खेळू या, 3रा वर्ष आहे. धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय आरसीसी भगतवाडी संघाने आणि फलंदाजीचा निर्णय गोलंदाजीसाठी सचिन 11 मातरन संघ अर्थात कॅप्टन रामदास यांच्या टीमला इन्व्हाइट केलं. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज, पाहुण्यांचं स्वागत आणि आजच्या 4थ्या 5व्या दिवस रात्र स्पर्धेला सुरुवात केली जाईल. नितीन डी जे धोंद्रे यांचे देखील साथ आम्हाला लापेल. पंच सुनीलजी तांडेल, सँडी पालकर त्यांना देखील शुभेच्छा देऊया आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची. चला विनंती करेन मातरन संघ, फिल्डिंग पोझिशन सेट करा, आपला स्कॉड अँड भगतवाडी संघ आपला स्कॉड तयार करा, मॅचला सुरुवात केली जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशनजी पाटील शिरवली यांना ऐकाल तुम्ही.
ही पूर्व सूचना तुम्हाला देतोय. आमदार चषक 2024 कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशनजी पाटील शिरोली आमच्यासोबत जॉईन झालेत. त्यांचं स्वागत आज पंच निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. इव्हन जोडी सँडी पालकरजी केवाडे आणि तदनंतर सुनीलजी तांडे, सुनीलजी तांडे बेलवली, आणि तिसरे पंच असतील विनोदजी पाठे मोह. या गावातले तीन पंच आपल्याला पाहायला मिळतील. पनवेल समालोचक असोसिएशनचे हे पंच आहेत, खूप चांगले गुणी पंच. त्यांची भूमिका मॅचॉन, पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला सचिन इलेव्हन माथेरान, त्यांना फाइट करेल आरसीसी भगतवाडी संघ. टॉस जिंकलाय भगतवाडी संघाने पहिली बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी सचिन इलेव्हन माथेरान संघाला आमंत्रित केलं. रोशन, दोन्ही संघ टॉस जिंकला असतं तर बॅटिंग घेतली असती, याचा निर्णय तुम्हाला काय वाटतं? ग्रामीणमध्ये अतिशय धाडसी निर्णयाकडे दोन्ही संघांची वाटचाल राहिली होती, परंतु पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर टीम भगतवाडीनं इथे स्वीकार केला आहे तो फलंदाजीचा. अतिशय धाडसी निर्णय, कारण टॉस बॉक्समध्ये ज्या पद्धतीनं माथेरानच्या संघनायकाने सांगितलं की आम्ही टॉस जिंकलो असतो तर कदाचित आम्ही फलंदाजी घेतली असती, म्हणजे पहिल्या पूर्वार्धामध्ये धाकड स्टार्टिंग द्यायची आहे या मनसुब्यानं हा संघ इथे सज्ज असणार आहे टीम भगतवाडी. तो चलिए पारी की शुरुआत करेंगे. भगतवाड़ी की सलामी जोड़ी बैटिंग ट्रैक पर. पांच ओवर का मुकाबला होगा रोशन, आज 10 का स्क्वाड है. देखिए पांच ओवर 10 के स्क्वाड में भी रखे हैं तो ये डे नाइट का फायदा होता है रोशन, क्योंकि नाइट मैचेस में भी अगर आप 10 टीमों को देखें तो इन्हें चार ओवर का मौका दिया जाता है खेलने के लिए, लेकिन यह पांच ओवर का मैच है. नक्कीच डे नाईटचा फॉर्म्युला हा अतिशय चांगला राहिले. ज्या पद्धतीनं रायगडातील अतिशय दमदार प्रीमियर लीग पाहिली आपण, खारघर परिभागामध्ये पनवेल प्रीमियर लीगचं अनुकरण प्रवीण सातत्यानं आता इथे व्हायला सुरुवात झाली आहे. जी बिलकुल, पनवेल प्रीमियर लीग में हमारे रोहित पाटील 12-12 किंग ने 5000 का इनाम जीता था और आज रोहित पाटील को वापस खेलना पड़ेगा वो यादगार पारी, क्योंकि दूसरा मैच होगा 6699 12-12 गावदेवी कोपरोली के खिलाफ डांगरनेश्वर मोरबे के बीच में. एक तगड़ा फाइट होगा दूसरा रोशन. आज ताकतवर संघांदरम्यान आपल्या लढती पाहायला मिळतील. कोपरोली बनाम मोरबे नेक्स्ट मॅच, त्यानंतर वन स्टार वाघाची वाडी बनाम टीम नागझरी, त्यानंतर नेवाली बनाम हरिग्राम आणि अखेरची लढत असणार आहे खुटारी बनाम पेंदर. हा क्रिकेटचा रणसंग्राम आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. डे नाईटचा हा फॉर्म्युला, चौथी डे नाईटचा आपण हा दिवसाचा आगाज पाहतो आणि पहिली लढत आहे आर सी सी भगतवाडी संघाविरोधात खेळतोय सचिन इलेव्हन माथेरान. दोन तगडे संघ आमने सामने खेळत आहेत. अर्णव मैदान तयार आहे. रोशन दादा पाटील इनके सुपुत्र का नाम आहे अर्णव और ये मैदान अर्णव मैदान से परिचित है. बहुत सुंदर मैदान है रोशन, देखिए आप पूरी खेलपट्टी को देखिए, विकेट को, आउटफील्ड को देखे. अगर इस आउटफील्ड पे बैट्समैन ने बैट कट की फिर भी चौका मिलेगा, इतनी बढ़िया आउटफील्ड है. पानी का इस्तेमाल ज़्यादा हुआ है विकटों पर और नेचुरलिटी बहुत ज़्यादा है, नैसर्गिक. पेड़ को देखिए रोशन, हम जब उलवन रोड में जाते हैं ना सीमेंट के जंगल और बहुत ज़्यादा धूल हमें खानी पड़ती है, लेकिन इस मैदान की खूबसूरती देखिए. मुझे नहीं लगता कि कोई भी हारने के बाद कोई दर्शक घर जाएगा, वो सोचेगा चलिए वालाचा सिंगा जो हम कहते हैं रान मेवा वो लेके बैठ जाते और आखिरी दम तक मुकाबला देखे. नक्कीच प्रवीण, अतिशय नैसर्गिक सहवास या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि जणू काय कोलंबोचा हा मैदान आहे त्या पद्धतीचं हे विवरण इथे आपण पूर्ण मैदानाच्या सभोवताली पाहतो. पंच सँडी पालकर सरांचा हिरवा कंदील, गेम ऑन गेम स्टार्ट. पारी की शुरुआत करेगी टॉस जीत के आर सी सी भगतवाड़ी यानी रूपेश क्रिकेट क्लब भगतवाड़ी, उनके खिलाफ है सचिन इलेवन माथेरान. पारी की शुरुआत होगी, सलामी जोड़ी तैयार है, गेम ऑन. 10 का लॉट है आज और ई पोल है रोशन. ई पोल का मतलब लोग समझते हैं कि कमजोर टीम है, हमें तो नहीं लगता. इनके मुकाबले पैसा वसूल होते हैं, मतलब एक बॉल पे 2 रन, एक बॉल पे 4 रन, ये मुकाबले होते ई पोल के. नक्कीच ई गटामध्ये कॉमेंट्री करण्यासाठी सुद्धा तितकीच मजा असते आणि प्रेक्षक सुद्धा तितक्या मोठ्या संख्येने आपण येताना पाहतो, कारण गावाशी संलग्न अनेक प्रेक्षक असतात आणि ते मॅच पाहण्यासाठी येत असतात, त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. जी बड़े टीमों में क्या होता है उनके दर्शक लाइव मैच देखते हैं, लेकिन ये छोटी टीमें जब होती है ना
तो इनके दर्शक काम पे छुट्टी लेके हाफ डे लेके आते कि मैच देखना है, गांव के लड़के खेलेंगे, जोश होता है रोशन, वो आज वो जोश देखने मिलेगा, आज दर्शकों की तादाद थोड़ी ज्यादा होगी। नक्कीच आज युवा शक्ति युवा खेळाडूंचा खेल सातत्याने बहरताना पाहायला मिळेल। आज अर्णव मैदान पूर्णपणे खचाखच भरलेलं पाहायला मिळेल। काही क्षणार्धात इथे लढतीला सुरुवात होईल। टॉस जिंकला टीम भगतवाडीने पहिल्यांदा स्वीकार केला आहे फलंदाजीचा निर्णय, आणि त्यानंतर गोलंदाजीच्या बोहल्यावरती असेल टीम माथेरान। चलिए मुकाबले के महफिल को सजाते आलिशान आयोजन, दमदार आमदार चषक 2024, तालियों की गूंज। आज की शुरुआत बैटिंग के लिए रुद्र, नॉन स्ट्राइक एंड पे सागर, बॉलिंग ट्रैक पर है संदीप वीर, जिनके नाम में वीर शब्द जुड़ा हुआ है। अंपायर केम ऑन। पारी की शुरुआत संडी पालकर कुछ नया तेज दिखाते हुए शुरुआत करेंगे। समीर और रुद्रा का यह बैटल, लेफ्ट हैंड बैट्समैन गैप में खेला, अर्णव मैदान की खासियत आउटफील्ड, खूबसूरत चार रन। आपण एक उत्तम अशी किमया पाहिली, पहिल्या चंडोगणिक रुद्र रूप धारण केले जात, ओहो पुन्हा एकदा प्रहार केला परंतु फटका फसलाय, चांगला असा झेल तिथे कन्वर्ट केलाय सचिन भस्म, इथे पारी भस्म केली आहे फलंदाज रुद्र भगतची। देखे तो ये विकेट बल्लेबाजों के लिए बनी है, गेंदबाजों के लिए बनी है, लेकिन पिछले चार दिन रात का इतिहास है कि रन चेस ज्यादा हुए है। मतलब जो भी टीम जीतेगी वो बैटिंग लेगी क्योंकि रन चेस होते हैं, और जैसे आउटफील्ड का फायदा चौका मिला उसके बाद रुद्र का कैच आउट होना, ये गेंदबाज का कमबैक है। खूबसूरत है अर्णव मैदान, आप देखिए बैटकट से भी चौके आ रहे, विकेट भी मिल रहे हैं। गेंदबाज के लिए जो विकेट है ना रोशन 22 यार्ड की है, मतलब 22 यार्ड की विकेट जब होती है तो यॉर्कर गेंदे ज्यादा आ सकती है। आज अतिशय कैरम बोर्ड सर के अपन मैदान पा दो, आउटफील्ड खूब फास्ट है आणि इथे चौकार जलद गति ने मैदान पा दो, तसाच फटका पाहिला पहिले चंडू गणिक रुद्र भगतच्या बाड मधून पहिला चौकाराला, परंतु तात्काळ विकेटचं पतन केलं। संदीप वीर हा शूरवीर गोलंदाज पहिल्या पिवांच्या षटकामध्ये टीम माथेरान इथे यूज करतोय। चंडू क्रमांक 3 यश त्यांच्या मागे, यश रक्षक सज्ज होते, रुपेश क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती तात्काळ दोन विकेटचं पतन होऊ शकलं असं, परंतु रुपेशच्या माध्यमातून हा झेल भूमिदान। अनिकेत म्हात्रे को जीवनदान मिला है, वन डाउन का बल्लेबाज भारत का विराट कोहली आता है बैटिंग के लिए, बहुत बढ़िया पारी खेलते है, और ये कैच का नतीजा भुगतना पड़ेगा शायद आपको। जितने बड़े स्ट्रोक अनिकेत मारेंगे इस कैच को यादगार बना के रखिए आप मुकाबले में। इस बार वापिस मौका उसी बल्लेबाज को, लेकिन दो बार जीवनदान अनिकेत म्हात्रे का दिन अच्छा है आज, दो कैच ड्रॉप। प्रवीण गोलंदाज बॉलिंग ट्रैक वरती, संदीप वीर उत्तम दर्जाची गोलंदाजी साकार करतोय, परंतु रामवीर ने इथे जेल सोडलाय फील्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून, उत्तम असे कार्य हे साध्य व्हायला हवं, परंतु दोन धावा चपलाईने प्राप्त केल्या जात आहेत आणि सांघिक कोठ्याची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल 1-6। माथेरान टीम को हर साल मौका मिलता है आमदार चषक में, पिछले साल भी मिला था, इस साल भी मिला है, दो कैच ड्रॉप। इस बार पीछे जाएगी, फाइन लेग पे फाइन शॉट है, अपर कट गेंद सीमा पर चार रन। खेळला गेला, अलीकडचे चंडू काहीसे घातक राहिले परंतु आक्रमकतेने खेळ दाखवला जातो फलंदाज अनिकेत। अनिकेत म्हात्रे आक्रमकतेने खेळ करण्याचा प्रयत्न राहिला परंतु शतरक्षक
त्या ठिकाणी सज्ज होते सचिन भस्माच्या माध्यमातून सळग दोन झेल पकडले गेले दोन गडी बाद टीम भगतवाडी सुट्टी ना अनिकेत मात्रे की तो मैं कहता कि बहुत खराब फील्डिंग होती एक बैट्समैन को दो बार जीवनदान तीसरी बार मिल गए कैच आप थोड़ी मात्रा टीम खुश हो गया अपने परफॉर्मेंस पे दो चौका है टीम का टोटल है 10 एक ओवर का खेल समाप्त अगला मैच होगा मेजबान 6699 12-12 कोपरोली का मैच होगा रोशन और कोपरोली के दर्शक भी जुड़ चुके हैं यूट्यूब पर दोनों संघातील संघाने एक तत्काल टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचे 6699 12-12 किंग गावदेवी कोपरोली विपक्ष डीसीसी मोरबे अर्थातच डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे या दोन संघांदरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांना विनंती असेल आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार करायच्या आहेत प्रवेशद्वारा नजीक आपण गाड्या लावू नका कारण त्यातून ट्रॅफिकचा सामना इथे करावा लागेल आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार्किंगमध्ये पार करायच्या आहेत कोपरोली टीम का अगला मॅच आहे लेकिन उनके खिलाडी 3 बजे से प्रॅक्टिस कर रहे थे चर्चा कर रहे थे कि आज कौन किस नंबर पे उतरेगा कौन कब बॉलिंग डालेगा और आपने देखा रोशन टीम मीटिंग उनकी बहुत बड़ी हुई जो मीटिंग में हुआ वैसे चलना चाहिए आज मैच में नक्कीच निवडकर्त्यांकडे खूप पाहिलं गेलं मोठा स्क्वाड आज तयार केलाय टीम कोपरोलीनं चाबूक पटकेबाजी आलाय पहिल्याच बॉल वरती हा चौकार तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं गेलं हेरलं गेलं आणि त्यानंतर फ्रीडचा हा चेंडू असणार आहे खुळ्याम खेळण्याची नामी संधी आहे समोर बॅटिंग मार्कवरती काढू भगतवाडी संघाचा सागर घरत सागर मात्रे इथे सज्ज असताना उत्तम फटका खेळलाय क्षेत्ररक्षक सज्ज आहेत परंतु अवाकाच्या बाहेर सलगचे हे दोन चौकार कई चीजें हुई इस मैच में स्कोर बनता हुआ 19 इस ओवर की बची अब 5 गेंदे एक गेंद पे 9 रन दिए एक नो बॉल फ्रीड पे चौका थोड़ी महंगी गेंदबाजी योगेश की योगेश को कम बैक करना चाहिए 5 गेंद अच्छी होनी चाहिए धीमी गति की बॉल है बल्ला पहले घुमा मिस टाइमिंग ओवर पिच बॉल थी इस बार बल्ला पहले घुमा और 0 आता हुआ इस बॉल पे योगेश ने तत्काल कम बैक किया अलीकड़ा चंडूगनी कैसा महागड़ा गोलंदाजीचा आपण मुजुरा पाहिला परंतु तात्काळ या गोलंदाजाने वापसी दाखवली डॉट बॉलची राहिली समाप्ती पुन्हा एकदा योगेश पाडदी बॉलिंग ट्रॅकवरती राईट मोहर द विकेटने चेंडू सॉपर केलाय विरूपंती स्टाईल हा फटका केलाय फ्लॅट टेक डिलिव्हरी चांगला फटका षटकार विकेट क्वालिटी शॉट झन्नाटेदार शॉट था रोशन और ये दुर्लभ छक्का देखने मिला आज बैटिंग मार्क पर सागर मात्रे के बल्ले से खूबसूरत एक और बढ़िया शॉट बल्ले के स्लॉट में गई प्लॉट में स्टैंड एंड डिस्पैच बिग हिट बिग शॉट 2 बॉल 2 सिक्स नगरी पूर्णपणे दणाणून सोडतोय फलंदाज आक्रमकतेने खेळतोय सागर मात्रे ऑन अ फायर फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती चपराक अजून एक बलशाली बलवान फटका पंचांचा इशारा येईल अजून एक षटकार तीस
37 ऑन बोर्ड, 3 बॉल 3 सिक्स. सागर मात्रे की बल्लेबाजी पसंद आई तो तालियां इनके लिए. सुपर बैटिंग, शानदार परफॉर्मेंस, विंटेज पुल शॉट, 3 बॉल 3 सिक्स ऑन फायर. सबसे महंगी ओवर कर रहे योगेश पारदी. आखिरी एक बॉल बची है, राउंड विकेट, बैट कट और कमाल की कैच, लपक लिया, चटकाया तीसरा विकेट. पारी समाप्त हुई बैट्समैन सागर मात्रे की. सबसे बड़ी मछली जाल में, लेकिन काम तमाम किया इस बल्लेबाज ने. 2 चौके 3 छक्के इनके बल्ले से 27 रन आए एक ओवर में. और पारी समाप्त होती हुई सागर मात्रे की, 2 ओवर का खेल समाप्त. टोटल बनता हुआ 37, 3 विकेट. सन्माननीय अतिथिगण प्रशांत जी चोरगे आणि सन्माननीय जयदाजी मुकादम आमचे जावई बापू यांचं कोपरी नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत केलं जातं. एकूण 2 षटकांचा खेल झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या खेळीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावसंख्या टीम भगतवाडी संघाची 37. उत्तम फटकेबाजी राहिली प्रवीण पहिल्या 2 षटकांदरम्यान. सागर मात्रेने दिखाया की नायक नाही खलनायक हूं मैं. खलनायक की भूमिका अदा की मैच में. और 3 छक्के बहुत खूबसूरत थे जिसमें 2 फुल टॉस थी एक बल्ले के स्लॉट में. उसके बाद 9 बॉल पे चौका आया. योगेश की शुरुआत खराब हुई थी रोशन. 9 बॉल पे चौका, फ्री पे भी चौका लगा, फिर डॉट गेंद आई और आखिर में योगेश का खेल खत्म हुआ. लेकिन वो 27 रन माथेरान के लिए थोड़े महंगे साबित होंगे मैच में. अतिशय बलकट अशी पारी राहिली, कारण 2 गडी त्यानंतर अलीकडे आपण तिसरा गडी बाद होताना पाहिलं आणि त्यानंतर उत्तम फटकेबाजी इथे पाहायला मिळते आरसीसी भगतवाडी या संघाच्या माध्यमातून. परंतु आज टीम माथेरान संघ काहीशी खराब फिल्डिंग इथे सादर करतोय आणि हे मात्र उत्तरार्धासाठी अतिशय अंगलट येऊ शकतो टीम माथेरान. संदीप वीर को वापिस मौका दिया माथेरान ने, जिसने पहले ओवर में 10 दिए थे 2 विकेट लिए थे. सबसे इंपॉर्टेंट गेंदबाज है. इनकी जो 5 गेंदे बची है वो माथेरान के लिए संजीवनी बूटी हो सकती है. स्कोर कार्ड पे 1 से आगे 38 रन. बैटर तैयार है स्ट्राइक इन पर. संदेश शिंदे, बैट कट है, हल्की सी एज लगी, आउटसाइड निकल गए बैट्समैन किनारे पे. बैट्समैन आउट होंगे संदेश शिंदे. और 4th झटका 38 रनों पर. संदीप वीर का कमबैक होना दूसरे ओवर में ये लाजवाब था टीम के लिए. अप्रतिम वापसी राहिली संदीप वीर नामक गोलंदाजाच्या माध्यमातून. 5 जसं विकेटचं बदन झाले. सायंकाळचे 17 प्रवीण आणि टाले आणि शिट्ट्या वाजायला आता सुरुवात झाली. म्हणजे रात्रीच्या 17 मध्ये माहोल काय असेल? नितीन डीजे जब गाना बजायंगे मॅच बिग फाईट होगा, 1 बॉल 2 3 तो वो रोमांचक बनेगा माहोल. और ई ग्रुप है, इनके दर्शक ज्यादा आता है. ये लोग जो होते हैं रोशन, इनके दर्शक यूट्यूब से ज्यादा ग्राउंड पे मैच देखना पसंद करते हैं. ई ग्रुप एंटरटेनमेंट इमोशनल गेम आज या क्रिकेटच्या कुरुक्षेत्र वरती पाहायला मिळेल. आमदार चषक 2024 अप्रतिम स्पर्धेची सजावट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. गावदी प्रसन्न पर्व क्रमांक 9 वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेचं आयोजन. ओहो, घातक चेंडू सफर केलाय टीम माथेरान संघाचा काढू. संदीप वीर शूरवीर गोलंदाजीची सफर राहिली आहे. अमित केने आए थे 1 रन से स्ट्राइक रोटेट की. सागर घरत को मौका दिया. टीम का स्कोर बनता हुआ 39. तीसरा ओवर, दूसरा स्पेल. संदीप वीर नाम में वीर है और गेंदबाजी वीर शूर, शूरवीर गेंदबाजी संदीप की. माथेरान टीम अगले 17 में बैटिंग करेगी. चेसिंग उनके लिए होगा, लेकिन डिपेंड्स होगा टीम आरसीसी भगतवाड़ी के लिए. पारी की शुरुआत सागर गरत. बैट कट है, थर्ड मैन में अच्छी फील्डिंग, फ्लाई स्लिप ने गेंद को फील्ड किया है. इस बॉल पर आएंगे 0. संदीप वीर का कमाल है, देखिए भरोसेमंद गेंदबाज है ये, कोहरा मचाने वाला गेंदबाज. पहले ओवर में 2 विकेट लेना, इस गेंदबाज को वापस इन्वाइट करने का न्योता मिला और उन्होंने विकेट चटकाए भी. 2 गेंद शेष बची है. आई एक लाइव इवेंट का टेलीकास्ट, घर बैठ कर ये मैच देख रहे माथेरान के दर्शक भगतवाड़ी के, उन सभी का स्वागत है. अगली बॉल सागर के लिए. इस बार ऊपर लगे गेंद, पीछे कोई फील्डर नहीं, लॉन्ग स्टॉप पे जाएगी स्क्रीन पर 4 रनों के लिए. पूर्वक स्वागत
लक्ष वेधूया लढतीकडे. एकूण धावा स्कोर कार्डवरती वेगळं बनताना पाहायला मिळत आहेत. 43-4 गड्यांची आपण कत्तल पाहिली आणि त्यानंतर धावा इथे खोऱ्यानं बनताना पाहायला मिळत आहेत. संदीप वीर, शूरवीर गोलंदाजीची सफर त्याला साध्य करायची आहे. ओहो, हलवार पद्धतीनं टोलवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती होतीये. एकूण 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 गडी बाद टीम भगतवाडी 43. नाईटचा एक अगला वेगळा फॉर्म्युला पाहायला मिळतो. स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यानंतर आमचे अतिशय जवळचे मित्र कैलासवासी कुमार मंगेश फडके यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. 14.5 का रन रेट स्कोरबोर्ड पे 43 बहुत अच्छे रन बने. अंदाजा लगाए प्रोजेक्ट स्कोर का 70 बन सकते 5 ओवर में. स्कोरिंग की भूमिका में मास्टर ऑफ कॉमर्स की डिग्री हासिल की है मनीष पाटिल ने. कोपरौली पढ़े लिखे स्कोरर है, उनके पास डबल डिग्री है. गलती तो होगी नहीं स्कोरिंग में. आज 2 ओवर का खेल बचा है, 12 गेंदे. क्या रोकेगी माथेरान टीम भगतवाड़ी के बल्लेबाजों को? सागर का बल्ला चला है. स्टैंड एंड डिस्पैच, खड़े खड़े फेंक दिया. सन्नाटेदार शॉट अदा के साथ विंटेज पुल शॉट. सारेन्स, ओहो, चंडू पडल्यानंतर काहीसा खालून प्रवास राहिला, गुडघ्यांच्या खालून हा प्रवास साध्य केलाय संदीपनं. तात्काळ कमबॅक केलंय. भोला जय श्रीराम. ये जब आवाज आते ना, दर्शक पीछे देखते माइक के तरफ की महागुरु गडगे सर कहां से आ गए. मतलब इतना लोगों को प्यार है उनसे. गडगे सर बहुत ही फॉर्म में अभी. बोला गणपति बापा, बोला जय श्री राम. रोशन ये होना चाहिए, जय श्री राम का नारा लगना चाहिए, क्योंकि 12 जनवरी को अयोध्या में रामलला विराजमान होंगे, प्राण प्रतिष्ठा होगी और बहुत बड़े बड़े VIP राष्ट्रपति प्रधानमंत्री भारत में आएंगे. बहुत अच्छी बात है. रोशन ऐसा कहा जाएगा कि ताजमहल की कहानी हो गई पुरानी, अब पूरी दुनिया अयोध्या के राम मंदिर की दीवानी. जय श्री राम. नक्कीच हा नारा सातत्यानं पूर्णपणे आपण अखंड हिंदुस्थानामध्ये पाहतो आणि गावोगावी कलश यात्रेंचा आपण सातत्यानं डंका पाहतो. पूर्णपणे भगवे ध्वज युवा पिढीचं आपण कार्य पाहतो. महिला भगिनी सातत्यानं त्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि सातत्यानं भारतीय अस्मितेचं प्रतीक असलेलं राम मंदिर हे आता पूर्वनिर्मित होत आहे. हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. रोशन बहुत बढ़िया बात है. 500 साल पहले जिन लोगों ने बलिदान दिया था राम मंदिर के लिए, आज उनके लिए श्रद्धांजलि होगी राम मंदिर के द्वारा 22 जनवरी 2024 को. और ये बहुत बड़ी बात है रोशन, कि हमारे जिंदा होते हुए, मतलब हमारी जो पीढ़ी है वहाँ पे राम मंदिर बना, तो ये हमारे लिए शुभ अवसर होगा. बिल्कुल नक्कीच ही पीढ़ी पूर्णपणे भाग्यवान मित्र म्हणेन. हा नारा हा जयघोष त्यांना पाहायला मिळेल. लक्षवेधी लढतीकडे धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 50 धावा इथे कंप्लीट होत आहेत. सांघिक कोठ्याचं हे अर्धषटक इथे कंप्लीट झालंय आणि गोलंदाज संदीप पारधीनं आता कमबॅक केलंय. पहिला बॉल जिथे षटकार त्यानंतर तात्काळ कमबॅक राहिलं. नेक्स्ट बॉल अगदी खेळपट्टीच्या मधोमध चेंडू आदळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. सचिन भस्माजन अलीकडे 2 झेल पकडले होते, परंतु आता हा झेल सुटलाय. टीम माथेरान खराब फिल्डिंग साध्य करते. 3 कॅच छोडी है सचिन 11 माथेरान ने. मतलब टॉस भी आ रहा, कॅच भी छोड़ रहे, इनको चेज करने. और इन्होंने सबसे बड़ी गलती क्या कि सागर मात्रे का कॅच छोड़ा, जिस सागर मात्रे ने 27 बनाए थे दूसरे ओवर में. ये बहुत बड़ी गलती थी. अगर ये बल्लेबाज भी सागर की तरह वो 27 मारेंगे तो ये दूसरी गलती होगी माथेरान की. बॉल तैयार,
शॉर्ट बॉल है, स्क्वेयर कट का पूरा मौका मिल रहा है इनको। पिछली भी स्क्वेयर कट थी, थोड़ी खराब गेंदबाजी, लेंथ पीछे और सीमा पार चार रन। छप्पन धावा अपन स्कोर कार्ड वरती पाहतो। खऱ्या अर्थाने हे सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रापासून सध्याच्या घडीला 5:38 होत आहे आणि काय तुफान गर्दी प्रवीण या मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळते। रोशन पाटील सबसे बड़ा हाई स्कोर बनाया धुंद्रे टीम ने इस अहमदा ट्रॉफी में इस साल 92 रनों का 5 ओवर में। क्या आज वो रिकॉर्ड ब्रेक होगा? लेकिन आज पब्लिक टूर्नामेंट है, पब्लिक सबसे ज्यादा होगी मैच देखने के लिए, पब्लिक डिमांड्स। अपन या अहमदा ट्रॉफी चा आगाज पाहतो आणि आज चांगला खेल इथे प्रत्येक संघाच्या माध्यमातून इथे साध्य होताना पाहायला मिळेल। गोलंदाज तयार, ओहो रोखून धरले, शून्य आता हुआ। बॉलिंग ट्रैक पर है रामवीर गेंदबाजी मार्ग पर, पहले संदीप वीर थे अब रामवीर। पहली बॉल शून्य, स्क्वेयर कट किया है गैप में, क्रैकिंग का वर्ड ड्राइव, क्रैकिंग शॉट, फील्डिंग अच्छी थी, गेंद सीमा पार, गैप शॉट, 4 रनों के लिए। अरे पहला चुंडू जिथे डॉट राहिला त्यानंतर तात्काल 4 रन्स इथे येताना पाहायला मिळतात। रामवीर विरोधात इथे उत्तम फटके खेळले जात आहेत, धावू संख्या आक्रमकतेने ते बनली जाते। पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची पकड राहिली आणि कार्ड होतोय रन आउट। विपक्ष मोरबे ही इनिंग समाप्त व्हायच्या तो आत टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येणं हे अनिवार्य असेल। टीम मोरबे, टीम कोपरोली। अहमदा चषक में कई टीमों को पेनल्टी लगती है ड्रेस कोड के कारण, टॉस के कारण। ये बहुत ही बड़ी टूर्नामेंट्स है, प्रोफेशनल टूर्नामेंट्स है, आयोजन भी प्रोफेशनल है, तो टाइम के हिसाब से टीम को आना होगा टॉस के लिए। आखिरी ओवर में रामवीर को कमबैक विकेट मिलती हुई, क्या रनों पे अंकुश लगाएगा या आखिरी गेंदबाज? बल्ले के स्लॉट में हाफ हेलीकॉप्टर उड़ा दिया, लैंडिंग होगी सीमा पार लैंडिंग, इट्स अ बेगेट, परफेक्ट नाप तोल के मारा हुआ शॉट 6 रन। चटकाराची अदाकारी पंच सांडी पालकर यांची अनोखी पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने अगली वेगळी शैली त्याने आता अजमावली आहे आणि अतिशय विलोभनीय कार्य त्यांचं इथे राहिलं। इथे नॉन स्ट्राइक येणला पुन्हा एकदा धोका होता, परंतु घरामध्ये घर वापसी पाहायला मिळते, कारण लग्न झाल्यानंतर घरमालकी सुद्धा सांगत असते की आज अशी ऍक्शन व्हायला हवी आणि ती पाहायला मिळतं आज। आखरी बॉल बची है, टार्गेट सेट बॉल, भगतवाड़ी के लिए स्कोर बनता हुआ 66 स्कोर कार्ड पर। टार्गेट सेट बॉल, बैटर तैयार, आखिरी बॉल है, स्क्वेयर कट का नजारा पेश किया और इस बल्लेबाज ने अभी तक 4 चौके स्क्वेयर कट में मारे, थर्ड बैंड सीमा पर 4, स्कोर बनता हुआ परफेक्ट 70, कंपल्सरी चेसिंग जीत के लिए होंगे 71 रन। आने वाली 5 ओवर में सचिन 11 माथेरान टीम को, मुकाबला जबरदस्त है रोशन, कमाल की बल्लेबाजी। अपन स्क्रीन वरती पाहू शकता अपन सैंडी पालकर यांची अनोखी एक्शन, एक अगल्या वेगल्या ढंगात अगल्या वेगल्या रंगात बिल्ला और रंगा की जोड़ी पाहायला मिळते। सुनील तांडील सर आणि त्यानंतर सैंडी पालकर सर, जीत के लिए 71 रनों की आवश्यकता, सचिन 11 माथेरान को अगला टॉस किया जाएगा, कोपरोली टीम तैयार है। डांगरनेश्वर मोरबे कप्तान, टॉस के लिए आपको जल्द से जल्द आना होगा क्योंकि इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा, या अहमदा ट्रॉफी के दमदार रूल से उन्हें आप जरूर फॉलो कीजिए। बहुत बढ़िया,
पहिले पूर्वार्ध समाप्त झाले. एकूण धावा स्कोर कार्ड वरती 70 आणि जिंकण्यासाठी 71 धावा संख्येची आवश्यकता आहे. इथे पहा प्रॅक्टिस करू शकत नाही, खेळपट्टीमध्ये प्रॅक्टिस बॉल जर सफर केला तर तात्काळ इथे 2 धावसंख्येची पेनल्टी असणार आहे. हे आता स्टार्टिंग पासून आम्ही सूचित करतो, ज्या संघांच्या माध्यमातून इथे ही नियमावली तोडली जाईल त्या संघावरती कठोर काम कारवाई इथे आयोजकाच्या माध्यमातून केली जाईल, याची आपण नोंद घ्या. टॉस केला जाईल. मी विनंती करतो दोन्ही संघाचे संघांना एक रिपोर्टिंग करायचं आहे. मॅच नंबर 2 पुन्हा 5 षटकांची एक मोठी लढत रोशन पेश केली जाईल. संघांना इथे उपस्थित आहेत मोर्बे संघ. चला आयोजकांचा मेजबान कोपरोली संघ रोहित पाटील टॉससाठी यावं आपण. इनिंग्स ब्रेक अन्यथा पॅनल्टी दिली जाईल असे आयोजकांची सूचना इथे आली आहे. रोहितजी पाटील इथे टॉस केला जाईल. 71 धावांचं लक्ष आणि स्क्रीनवर तुम्ही मोर्बे संघाचे संघनायक आदेश पांडवला पाहताय. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आहे. एकविरा लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून मोठी लढत पेश केली जाते. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन इलेव्हन माथेरान प्रस्थान होत असताना या संघाला शुभेच्छा देऊया. आत्तापर्यंत इतिहास आहे, रोशन अर्नो मैदानावर धावा चेस होत आहेत, परंतु आज 71 धावा चेस होतील का पहिल्या मॅचमध्ये हे तुम्हाला पाहावं लागेल. काही क्षणार्धात इथे टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक स्वागत. 6699 12 किंग गावदेवी कोपरुली बनाम डांगणेश्वर मोर्बे या दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये कॅप्टन इथे आलेत रोहित पाटील आणि आदेश पांडव टॉस करण्यासाठी सन्मान्य पाहुणे. पाहुण्यांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल. आमंत्रित करूया जयदाजी मुकादम साहेब यावं आपण. आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल. जयदाजी मुकादम स्वागत आहे आपला या मॅचसाठी. तर इथे टेल कोपरोली संघाने टॉस जिंकले. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच प्रवीण. पहा मॅच सुरू व्हायच्या आधी यशिरक्षकानं जो आवाज दिला, कमॉन कमॉन, लेदर क्रिकेटची आठवण झाली. त्या पद्धतीनं ही आवाजही राहिली यशिरक्षकाच्या माध्यमातून आणि आवाज या अर्णव मैदानावरती पूर्णपणे दणाणून सोडला जातो. टॉस के बाद रोशन थोडा ले सकते थे इंटरव्ह्यू, लेकिन मॅच सुरू आहे. इनिंग्स ब्रेक में थोड़ा वक्त लगा. स्क्वायर कट, खूबसूरत शॉट जो स्क्वायर कट लगाए थे टीम भगतवाड़ी ने, उनके खिलाफ माथेरान का पलटवार 4 रनों के लिए. खऱ्या अर्थानं आदिवासी संगीत कोणत्या डीजे वाल्याकडे जास्त असेल तर तो डीजे मास्तर आहे डीजे नितीन. सुंदर गाणं होतं रोशन. चल जाऊ सजनी माथेरानला. व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग गॅप शॉट ऑन स्ट्रेट ड्राइव डाऊन द ग्राउंड, बॅक टू 4. रोशन मजा आहे का मुकाबले में? ऐसा लगता है कि 71 चेस हो सकते आज. नक्कीच माथेरान डोंगरा एवढं भले मोठं आव्हान आहे माथेरान संघासमोर, आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याची तोडफोड करायला आता सुरुवात केली आहे. सचिन भस्मा ऑन फायर. माथेरान का पहाड रोशन यहां से दिख रहा है, आप देख सकते हैं सबसे दूर माथेरान, वहां से ये टीम आई है और उनको बड़ा लक्ष्य रखा है भगतवाड़ी ने. अगली बॉल तेज रफ्तार से बीट किया, अभ्यास करके इस गेंद को किया है, थोड़ी लेंथ पीछे रखी और शॉर्ट बॉल आप इसे कह सकते हैं, थोड़ी सी ओवर पिच. नक्कीच कमालीचं कम बॅक राहिलं. पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर पाठोपाठ 2 चौकार आणि आताही निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. सागर म्हात्रे पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा प्रहार केला, काट्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. रुद्र भगत त्या ठिकाणी सज्ज होते. सोपासा झेल इथे भूमिदान होताना पाहायला मिळतो. काही काळ तणावाचं वातावरण.
माथेरन टीम ने भी चार कैच छोड़े रोशन, इनकी भी शुरुआत हो गई। पहले कैच छोड़ दी भगतवाड़ी ने और बड़ी टीम मीटिंग वहां पर हुई। ये होता है क्रिकेट में, कैच छूटने के बाद उस खिलाड़ी को उसके गलती पे कोसना, लेकिन ये बातचीत हुई कैच किसको पकड़नी चाहिए थी। नक्कीस टेंटेटिव द्विधा मनस्थिति मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिले, तू पकडतो की मी पकडू या स्थितीमध्ये जेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो। आणि जेलही सुटला नाही, ते दोन धावा पण येताना पाहिल्या आणि धावा वेगानं बनताना पाहायला मिळतात। संघ जाऊन पोहोचतोय, दहा धावा धावपटलावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकातील अंतिम बॉल लेटकर खेळण्याचा प्रयत्न। क्रिकेट समाधक सौंदर्य चकवा देत सीमारेषे नजीक चांगलं असं कार्य राहिलं, उत्तम फिल्डिंगचा नमुना। संदेश शिंदे त्या ठिकाणी सज्ज होते, उत्तम कार्य फिल्डिंगच्या माध्यमातून साध्य झाले आणि पहिलं षटक इथे समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम माथेरान बिनगडी बाद 12। एक ओवर का खेल समाप्त हो गया, स्कोरबोर्ड पे एक डजन रन 12 लग चुके, कोई विकेट नहीं गया। लेकिन संदेश शिंदे की आपने बात की, रोशन जिन्होंने अच्छी फील्डिंग की, उनका बल्ला तो नहीं चला, फील्डिंग डिपार्टमेंट स्ट्रांग है। और बात करें भगतवाड़े की, पहले कैच तो छूट गया, अब गलतियां कम करनी होगी। एक विकेट मिलता ओवर में, लेकिन बड़े विकेट की कैच छोड़ी आपने। प्रवीण फील्डिंगला खूप महत्व असणारे, पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम माथेरान या संघाकडून खूप खराब फील्डिंग पाहिली आपण। खासमखास आदिवासी परिभागातील संघ फिल्डिंगसाठी ओळखले जातात, कारण कठीणातील कठीण जेल त्यांच्या माध्यमातून पकडताना आपण अनेक वेळा पाहिले। मग आमदार ट्रॉफी नेवाली, आमदार ट्रॉफी कोपरुली, या स्पर्धेमध्ये सातत्यानं हे संघ आपण खेळताना पाहतो। व्हाईट बॉल आमदार ट्रॉफी सबसे अधिक होती है रोशन महाराष्ट्र में। आज भी आमदार ट्रॉफी घोट के मैदान पर नाइट रजनी शुरू है, यहाँ पर भी आमदार ट्रॉफी शुरू है। बहुत सारे आमदार ट्रॉफी आपने देखी, उनमें से एक नामांकित आमदार ट्रॉफी अर्नव मैदान कोपरोली के सरजमी पर। नक्कीच नव हे पर्व पाहायला मिळतं, युवा पिढीची आपल्याला एक चांगली साथ पाहायला मिळते आणि त्याच मुले की काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास इथे घडताना पाहायला मिळतो। बॉलिंग ट्रॅकवरती अमित केनी, पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर दोन धावा इथे खर्च केल्या। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनगडी बाद 15। हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला आहे, उत्तम जेल पकडण्याचा हा कालखंड राहिला। प्रथमेश भगत त्या ठिकाणी सज्ज होते, चांगला एफर्ट राहिला, 100% कमिटमेंट, द वॉल ऑफ चायना एफर्ट उनका बहुत खूबसूरत था। कैच छूटी, थोड़ा शॉक लगा, लेकिन वो जो कोशिश थी ना वो बहुत बढ़िया थी। कोशिश करने वालों की हार नहीं होती और कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। बॉल तैयार, रिवर्स खेलने की कोशिश, सीधे बल्ले से खेलने की जरूरत है क्योंकि 5 ओवर में 71 थे, 4 ओवर में 58 बचे थे, अब गेंदे बची है 21, चाहिए जीत के लिए 55। मोटा मोटा पल्ला गाठायचा आहे आणि हा पल्ला गाठत असताना अटके पार झेंडे रोवणं ही गरजेची बाब आहे। पुन्हा एकदा संधी आहे जेलची आणि उत्तम जेल पकडलाय, वैभवशाली जेल आणि पहिला देदका टीम माथेरानला आणि खेळाडू बाद झालाय रूपेश भस्मा। ती पहिली विकेट काढली, अमितनं कमालीची चंडू प्रवीण इथे सफर केलेत। रूपेश भस्मा इनको आखिरी गेंद तक खेलना पड़ेगा मुकाबले में, सचिन भस्मा आउट हुए, भस्मा बंदूत है बैटिंग ट्रैक पर, अब जीत के लिए 20 गेंद पर चाहिए 55। सफर लंबा है, सफर काफी तगड़ा है, बैटिंग भी तगड़ी होनी चाहिए रोशन आने वाले गेंदों पर। मोटा पल्ला गाठायचा टीम माथेरानला, स्टार्टिंग चा विचार केला, चांगला स्टार्ट पाहिला आपण पहिल्या पिवनच्या षटकामध्ये, परंतु आता धावसंख्या पूर्णपणे रखडली आहे। वेगवान धावा बनवाव्या लागतील, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, वैभव त्या ठिकाणी सज्ज होते, चांगली फिल्डिंग त्यानं साधली आहे, अलीकडच्या चंडूकणी रनिंग कॅच त्यानं पकडली ला जबाब। रूपेश भस्मा टीम का मसिया बनना पड़ेगा, टीम का ओपनर है, इनके अंदर बहुत क्षमता है रोशन, और यह आखिरी दम तक खेलते तो जीत सकता है मैच सचिन 11 माथेरान। बॉल तैयार,
बैकफुट पे गए, पंच किया, गैप में खेलना चाहते, स्क्वायर कट, डीप पॉइंट पे फील्डर है, एक महज मिलेगा। अच्छी गेंदबाजी है बॉलर की। अमित केनी चमक गई, कोई बड़ा स्ट्रोक नहीं, ओवर की समाप्ति हुई दो, टीम का टोटल बना 18। अब 3 ओवर 18 गेंदे, जीत के लिए चाहिए 53 ऑन बोर्ड। बहुत लंबा सफर तय करना सचिन इलेवन माथेरान को, मोटा पल्ला गाठायचा आहे। 18 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावसंख्येची आवश्यकता। पहिल्या पर्वार्धामध्ये जी राहिली खराब फिल्डिंग, त्यातून धावा वेगना बनताना पहिल्या टीम आरसीसी भगतवाडी या संघाच्या माध्यमातून। रायगडाचा विचार केला तर आरसीसी या नावाने खेळणारे दोन संघ पाहतो, नाईट किंग आरसीसी पेट, ज्या संघाचा खेळ नेहमीच ग्रेट राहील आहे, त्या जोमाने त्या जोसाने खेळताना पाहायला मिळतो आरसीसी भगतवाडी सचिन इलेव्हन माथेरान संघाविरोधात। आरसीसी ये जो नाम आहे भगतवाडी का, रुपेश क्रिकेट क्लब के नाम से, और पेट का जो आरसीसी नाम है रोहिदास क्रिकेट क्लब के नाम से पहचाना जाता है, उनमें से आरसीसी भगतवाड़ी। नक्कीच खासम खास खेल दोन्ही संघांना इथे करावा लागेल। डोंगर कडे कपारी राहणारा हा आदिवासी परिभागातील माथेरान, आणि खऱ्या अर्थाने जर या स्पर्धेचा विचार केला तर आदिवासी संघांना प्रथमता स्थान कोणी दिलं असेल तर रोशनशेठ पाटील आणि राजेजी काथारा यांनी। वाघाची वाडी टीम भी इस स्क्वाड में खेलती है आमदार ट्रॉफी में, हर साल आपने देखा होगा, और इन टीमों को मौका देने का श्रेय 12-12 किंग रोशन शेठ पाटिल, हमारे आधार स्तंभ रमेश शेठ पाटिल होंगे, और धनंजय शेठ पाटिल, रोहित दादा पाटिल, इनको जाता है इन टीमों को मौका देना। एकात्मतेची स्पर्धा मध्ये आमदार चषक 2024 मध्ये हे चित्र आपण सर्रास पाहतो, एकजुटीने सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणारी स्पर्धा म्हणजे आमदार ट्रॉफी। सबसे निर्णायक ओवर है अब माथेरान के लिए, इस ओवर में रन तो आपको बहुत चाहिए। शॉट लाइक दैट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, रडार में मिड विकेट सीमा पार छह रन। रुपेश भस्मा आता आक्रमकतेने खेळतो, अलीकडच्या कालखंडामध्ये तो सातत्याने संघर्ष करताना पाहिले, परंतु आता आक्रमकता सिद्ध केली जाते। फुलर लाईनचा बॉल पडला, स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चांगला असा जेल पकडला गेला, आणि अजून एक गडी बाद। पकडलाय क्रिकेटच्या महासागरावरती सागर हा शतररक्षक सज्ज होता। आज टीम आरसीसी भगतवाडी संघाच्या माध्यमातून फिल्डिंग अतिशय देखणी राहिली, आणि याचा प्रत्युत्तर पूर्णपणे फलंदाजावरती दबाव छेडला जातो, वारंवार विकेटचं बदन। भगतवाडी टीम की अग्नि परीक्षा है बल्लेबाजों की, अग्नि परीक्षा क्योंकि 3 ओवर में 53 चेस करने थे, अब गेंदे बची है, 15 रन चाहिए चेसिंग के लिए, 47। दिल्ली दूर है, सफर लंबा है, लेकिन मंजिले पाने के लिए रास्ते पैरों के नीचे होते हैं, और रास्तों पे चलना होगा, लेकिन अगर रन नहीं आएंगे तो रास्ते पे दौड़ना पड़ेगा, ये समीकरण हो सकता है। ओमकार पारदिया है बैटिंग के लिए, इस ओवर की 3 बॉल बचे, इंपॉर्टेंट ओवर है भगत माथेरान के लिए। टॉप पे लगी गेंद, थर्ड मैन के फील्डर दौड़ेंगे, लपक लिया अमित केनी ने, जितनी अच्छी ओवर की उतनी अच्छी फील्डिंग, ओमकार की पारी समाप्त हुई, अब जीत के लिए 14 गेंदे 47 की आवश्यकता। काढो अनिकेत म्हात्रे ऑन फायर, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, आणि तात्काळ या गोलंदाजाकडून चांगलं असं आपण कमबॅक पाहिलं, पाठोपाठ सलग 2 विकेट्स पडले, आता मात्र विकेट हॅट्रिकच्या कगारवरती टीम आरसीसी भगतवाडी संघाचा अनिकेत म्हात्रे। अनिकेत म्हात्रे 3 नंबर पे बॅटिंग केले आहे ते, बॉलिंग भी कर रहे, 34 ओवर 3 का आंकड़ा उनका लकी लग रहा है मुझे मुकाबले में। बल्ले के स्लॉट में गेंद, ऑन साइड में फ्लिक किया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, 1 रन महज मिलेगा, आखिरी गेंद बची है 13 गेंद, अब जीत के लिए रन चाहिए 46। ये सबसे निर्णायक ओवर थी, 2 विकेट लगातार गए, और
भगतवाड़े टीम फॉर्म में आ गई और माथेरन टीम थोड़ी पीछे गई बैकफुट पे। आखिरी बॉल बचे, राउंड विकेट, शॉर्ट बॉल थी, पूरा मौका था बैट्समैन को बड़ा स्ट्रोक लगाने का। बेल्स गिरी है या नहीं देखेंगे अंपायर, अपील तो की थी रन आउट के लिए। वापिस दो रन मिलेंगे, रोशन ओवर की समाप्ति हुई। 46 चाहे थे, अब चाहिए 44 गेंदे बची है, 12 22 का रन रेट है। यह सबसे निर्णायक ओवर सस्ते में गई। सन्माननीय स्क्रीन मध्ये पाहू शकता आपण बेदरामजी भगत कट्टर फॅन आहेत टीम आरसीसी भगतवाडीचे, त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता आहे, प्रति षटका गणिक 22 सरासरीनं धावा इथे बनवायचे आहेत आणि हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे। या षटकानजीक कोणत्या गोलंदाजाचा वापर होईल हे पाहावं लागेल। या षटकामध्ये धावा वेगानं बनल्या तर पूर्णपणे मॅचमध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल। माथेरान टीम याद कर रही है दूसरी ओवर, योगेश पारदी जिन्होंने 27 रन दिए, अगर वो 27 नहीं देते तो ये 44 नहीं बचते, तो मैच फाइट टू फाइट होता, लेकिन मौका नहीं गया। 12 पे 72 बनते रोशन, 12 छक्के लगने से 44 बन सकते आज। नक्कीच त्या दिवशी न आता ही फटकेबाजी इथे साध्य करावी लागेल। गोलंदाज तयार, ओहो इथे जोरदार अपील, पंचांनी उचलून धरली आणि त्यानंतर बॅटची कडा काढू बाद। गणित चेंज केलंय तो अमित किनीनं, ज्यानं द्वितीय षटक हाताळलं होतं, फक्त 6 धावा दिल्या होत्या, एका गड्याला बाद केले आणि पुन्हा एकदा सांघिक कोठ्याचं हे चौथं आणि वैयक्तिक कोठ्याचं हे दुसरं षटक राहिले अमित केनीचं आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन। 11 बॉल पे 44 चाहिए, हर गेंद पे 4 रन का रन रेट। रोशन मॅक्सवेल की पारी याद करो, वर्ल्ड कप में अफगानिस्तान को हराया था, पाव में क्रैम्प आने के बावजूद उन्होंने 201 रन बनाए थे 127 गेंदों पे, लाजवाब पारी थी वो। एक बैट्समैन को ग्लेन मैक्सवेल को याद करना होगा, अगर उनके फेवरेट बैट्समैन होंगे तो वो पारी खेलने होगी आज। नक्कीच तशीच रणझुंजार खेलीची आखणी इथे करावी लागेल। आमचे बंधू को कमेंटेटर उत्तम उत्कृष्ट गणेश मूर्तिकार, आमचे मित्र, आमचे बंधू दीपक फटके सरांचं इथे शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत। जेल सुटलंय, अंतिम टप्प्यामध्ये मोठा संघर्ष करावा लागेल, रणझुंजार खेळीची आखणी करायची टीम माथेरानला। बड़े स्ट्रोक चाहिए टीम माथेरान को, यहाँ से जो माथेरान दिख रहा है बहुत ऊंचा है, वो ऊंचे स्ट्रोक आपको लगाने पड़ेंगे। माथेरान टीम यहाँ पर आई है, वागाची वाड़ी भी आती है, अविनाश वाघ की टीम भी आती है, और रोशन दादा पाटिल ऐसे टीम, इतने बड़े बड़े टीमों को भी मौका देते हैं, मतलब तारीफ है लायक। दुर्लभ टीमें, स्ट्रोक अच्छा है, ग्लेन मैक्सवेल की याद दिलाई और वो क्रैम्प के बाद वो पारी खेलने के लिए तैयार है बल्लेबाज 6 रनों के लिए। आणि गोल्डन नेतृत्व अर्णव पाटील यांची आपण छबी पाहतो, गोल्डन छबी स्क्रीनवरती 12-12 किंग ची आपण छबी पाहू शकता आई एकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून। आमदार ट्रॉफी के भविष्य के आयोजक अर्णव पाटील, इनको आप देखोगे, स्टँड अँड डिलिव्हर, वॉट अ स्ट्रोक, खडे खडे फेक दिया, सन्नाटेदार शॉट, शिद्दत के साथ, तहजीब के साथ केला है, अदा के साथ 6 रनों के लिए। योगेश पारदी जिनके ओवर में 27 गए थे, अब वो वसूल करने आ गए बल्लेबाजी से 2 बॉल 2 सिक्स। मैच अजून पर्यंत बनू शकते, एकूण 7 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता, एकूण धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला 40 पाहायला मिळतात। टार्गेट सेट करायचं, एकूण 71 धावसंख्या बनवायची आहे या उत्तरार्धामध्ये। आखिरी बॉल सबसे इम्पॉर्टेंट थी, 3 लगते तो मैच बनता, अब 6 गेंद पे 5 छक्के और 1 सिंगल कंपलसरी, 31 जीत के लिए चाहिए सचिन 11 माथेरान।
आयोजनाची सजावट पाहतो। शिवाजी पाटील सांगटोली यांच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेशनचं कार्य पाहायला मिळतं। उत्तम मैदानाची सजावट त्यांच्या माध्यमातून केली जाते। चार षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 40। येणारे 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता टीम RCC भगतवाडी संघाविरुद्ध टीम माथेरानला। 6699 12 12 कोपरुली टीम नितिन तैयार हो गए, सबसे बढ़िया विकेट कीपर अगले मुकाबले के लिए। मोरबे के खिलाफ उनका संघर्ष होगा, मेजबान बना मेहमान का मुकाबला होगा अगला। 5 छक्के 1 सिंगल माथेरान को जीत के लिए, हर गेंद पे नंबर चाहिए। यह मुकाबला वन साइड होगा, क्रॉसिंग अलाउड नहीं है, बॉल नहीं छूटी, योगेश पारदी को लौटना पड़ेगा। मुकाबला अब ये वन साइड निकलता हुआ। सरपंच बैलाचे कट्टर समर्थक नितिन पाटील आज उसडण्याच्या अड्डत गेले नाही वाटतं, आले जाऊन मनपूर्वक स्वागत। गोलंदाज सैर बॉलिंग ट्रॅक वरती गणेश सोनावने सोनेरी चंदेरी गोलंदाजीची सफर, विकेटचं पतन होऊ शकलं असतं परंतु चांगली धावगती पाहायला मिळते। एक धाव येथे कंप्लीट केली जाईल आणि आता मोठ्या फरकानं परास्त होऊ शकतो हा संघ। परंतु अलीकडच्या षटकामधील अखेरचा बॉल जिथे मोठा फटका आला असता तर मॅचमध्ये मजा येऊ शकली असती। कोशिश करणे वालो की हार नाही होती। रोशन देखिए, एक हार से कोई सिकंदर नहीं, एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। ये क्रिकेट का खेल है, आज हारोगे कल जीतोगे। आपने देखा घोट में वाकलन गोरसे का मुकाबला, वाकलन जरूर हारे लेकिन अगली बार वाकलन जीतेगी गोरसे से। ये मुकाबले होते रहते क्रिकेट में। प्रवीण पहिल्या पूर्वार्धामध्ये जी खराब फिल्डिंग राहिली ते मुख्य कारण राहिले टीम माथेरान संघासाठी। अनेक झेल सुटले गेले त्यातून धावा वेगानं आपण बनताना पाहिल्या आणि याचं मुख्य कारण राहील या जय आणि पराजयामध्ये। माथेरान अगर वो 4 कॅच नाही छोडती ना दीपक फडके सर तो अभी जीतती मॅच, क्योंकि अनिकेत मात्रे जो थे बल्लेबाज भगतवाडी के 27 मारे कॅच छूटने के बाद, अगर वो कॅच मिलती तो वो 27 नहीं रहते, अकाउंट में बहुत बैलेंस बचता और माथेरान के विनिंग परसेंटेज ज्यादा होते। रोशन, ये कॅच छूटने का नतीजा है। उत्तरार्धातील दोन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे, काहीशी एकतर्फी मॅच पाहतो। पहिल्या मॅचमध्ये रोमहर्षकता आपण पाहिली नाहीये परंतु येणाऱ्या पुढच्या लढतीमध्ये उत्तम दर्जाचा खेळ पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत। कोपरुली बनाम मोरबे हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल। ये रन नाही आहे, स्कोरर 0 लिखी आहे। 2 बॉल बची आहे, क्रॉसिंग के जो नए नियम है उसे अंपायर सांडी पालकर ने देखा, डबल क्रॉसिंग ठीक से होनी चाहिए तभी बैट्समैन रन और आउट दिया जाता है। जी बिल्कुल, एक रन मिलेगा आपको। जी बिल्कुल, अब बची है गेंदे, मैच 2 गेंद बची और मैच ये समाप्त होगा लगभग औपचारिकता। ऑफ साइड लॉन्ग ऑफ पे धकेल दिया है 4 रनों के लिए, वक्त हाथों से निकल गया। माथेरान की कोशिश अच्छी थी, भला इन्होंने टॉस हारा और लगभग मैच भी हाथों से निकल गया। इस मैदान पे रोशन रन सबसे अधिक चेस होते हैं, आपने अगर 4 दिन रात में देखा, लेकिन आज 71 चेस नहीं हो पाए। आखिरी बॉल बची है, फिनिश, अंपायर सिग्नल, इट्स OUT, बैट्समैन आउट, RCC भगतवाड़ी वॉन द मैच वन साइड। यहां पे देखा जाए तो 29 रनों की लीड रखी है भगतवाड़ी ने। वॉट अ फिनिश, अंतिम बॉल तितकाच घातक पाहिलं आणि अंतिम चंडुगणिक आपण विकेटचं बदन पाहिलं आणि अशा रीतीनं पूर्णपणे विजयावरती शिक्का मुहूर्त केलाय टीम माथेरान संघाविरोधात टीम RCC भगतवाड़ी। दोनों टीम हैंडशेक करी है, माथेरान टीम का स्क्वाड आपको चलिए लाइन में आना होगा। मैच फिनिश, 25 रनों की लीड रखी RCC भगतवाड़ी वॉन द मैच और इस मैच का हीरो होगा मैन ऑफ द मैच जिसने ताबड़तोड़ पारी खेली। अनिकेत मात्रे ने 27 बनाए, सागर मात्रे ने 27 26 बनाए थे, उसके बाद सागर घरत ने 21 बनाए। अनिकेत मात्रे सस्ते में आउट हुए, लेकिन सबसे बढ़िया गेंदबाजी की बात करें तो 9 पे 2 विकेट लिए अनिकेत मात्रे ने और अमित केरी ने 6 पे 1 विकेट। मैन ऑफ द मैच होगा जिन्होंने 26 की पारी खेली, गेंदे महज 7, 3 छक्के 1 चौका, सागर मात्रे मैन ऑफ द मैच। एक अप्रतिम झेल सुद्धा सागर मात्रे ने पकडलाय ज्याच्या जोरावरती तो ठरलाय मैन ऑफ द मैच सामान करी। आज डे नाईट स्पर्धेचा आपण
चौथा आगाज पाहतो आणि पहिल्या मॅच मध्ये अतिशय दमदार कार्य राहील सागर माधव टीम भगतवाडी. चला सागर यायचंय पुरस्कार घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच 26 धावांची केली 7 चेंडू मध्ये 3 षटकार आणि एक चौकार ज्याने ठोकला तो या मॅचचा हिरो ठरलाय. इथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय जयदाजी मुकादम आणि प्रकाशजी चोरगे प्रशांतजी चोरगे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. दोन्ही पाहुण्यांना विनंती यायचे आपण जयदाजी मुकादम साहेब आणि यायचे चोरगे साहेब आपले शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल सामनावीर. नक्कीच जावई प्रशांत चोरगे आणि जयदास मुकादम यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथे सुपूर्द केल्या जाईल सागर माधव टीम भगतवाडी. 26 धावांची खेळी 3 षटकार 1 चौकार आणि अर्णव पाटील आमचे गोल्डन मॅन त्यांना पाहू शकता तुम्ही यांचे शुभ हस्ते पुरस्कार. आमदार चषक 2024 वर्ष 9 खूप चांगलं सन्मान चिन्ह. सागर मात्रे अभिनंदन नेक्स्ट मॅचसाठी. सामना होणार इथे मेजबान बनाम मेहमान या दोन संघामध्ये कोपरोली आणि मोरबे. गोलंदाजी ट्रॅकवरती कोपरोली संघ बॅटिंग ट्रॅकवरती मोरबे संघ असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये थोडा बदल करूया. कॉमेंटरी बॉक्समध्ये आपल्याला ऐकायला मिळतील द व्हॉइस ऑफ वेगर पनवेल दीपकजी फडके सर यांना तुम्ही ऐकाल.